बातम्या सविस्तराने. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी चिंचवडमध्ये बैठक संपन्न झाली आहे. मावळ लोकसभा पराभवानंतर चिंतन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभेचाही आढावा घेण्यात आला आहे. आतापासूनच घरोघरी जाऊन भेटायला हवं, हे काम केलं तर ऐनवेळी आठवण काढली का असा प्रश्न विधानसभेवेळी मतदार उपस्थित करणार नाहीत असं शरद पवार म्हणालेत. आरएसएसचे सदस्य कसा प्रचार करतात हे लक्षात घ्या. पाच घरांमध्ये भेटायला गेले आणि एक घर बंद असेल तर ते संध्याकाळी जातात, संध्याकाळी बंद असेल तर सकाळी जातात, पण त्या घरी जाऊनच येतो. संपर्कात कसं राहावं ते आरएसएस कडून शिकावं असे देखील शरद पवारांनी यावेळी वक्तव्य केलं आहे. आता आम्ही त्याचा अभ्यास करतोय, आम्हाला असं वाटत नाही कारण अजूनही आता लोकांच्या आम्ही जातोय. लोक आम्हाला नुसतंच सांगतात गावच्या गावात. आम्ही काल दोन तालुक्यामध्ये होतो, आणखीन काही ठिकाणी होतो, सातारा जिल्ह्यात होतो, मराठवाड्यात होतो. लोक म्हणतात आम्ही मतं दिली. आता दिलीच का म्हणून पडली पाहिजे ना ती. नाही कसं आहे की सगळ्यात आम्हाला खरं आधी आम्ही याचा अभ्यास करणार आहोत की 8 महिन्याच्यापूर्वी ज्या राज्यामध्ये भाजपचं सरकार लोकांनी बदललं आणि त्याच्यात 8 महिन्याच्या नंतर एक सुद्धा खासदार निवडून येत नाही, एक सुद्धा म्हणजे राज्य येतं आणि एक सुद्धा येत नाही म्हणजे काय गमत ऐकून असतो. म्हणजे लोकांनी फारच काही वेगळा विचार गंभीरपणाने केलेला दिसतो. पंतप्रधान शपथविधीवेळी आपण तिथं अनुपस्थितीत होतो यावरून मोठी सध्या चर्चा सुरू आहे. याचं उत्तर देताना शरद पवार म्हणालेत, शपथविधीच्या कार्यक्रमात माझी जागा कुठे याची सचिवांनी चौकशी केली होती, तेव्हा ती 5व्या रांगेत, नंतर परत दुसरीकडे असल्याचं सांगितलं. मला वाद वाढवायचा नाही, एकतर त्यांच्या कार्यालयात त्रुटी असावी किंवा माझ्या कार्यालयात असावी, हा विषय फार मोठा नाही, हा विषय इथेच संपवला पाहिजे असं स्पष्टोक्ती शरद पवारांनी दिली आहे. तसं काही काम धंदा नाही. बाकीचे लोक सगळे परदेशात आहेत, मी आपलं तुमच्या ठेवतो. पक्ष असं आहे की आमच्या पक्षाच्या बैठका चालू आहेत, कुणाचा नेतृत्वाचा वगैरे असा हा काही विचार चालू नाही. पक्षाच्या नावाने निवडणुका कार्यक्रमाच्या माध्यमातून निवडणुका जातात. विधानसभेत जास्तीत जास्त नवीन चेहरे द्यावेत असं सूचित करण्यात आलंय. विलास लांडे म्हणालेत, मला उमेदवारी नको, मला हे ऐकून खूप बरं वाटलं, त्यांच्याकडून मी ही प्रेरणा घेतली आहे. लोकांना बदल हवा असतो, तेच लोक नकोत म्हणून नव्यानं संधी द्यावी लागेल, कारण जनमतात असं मत झालंय की तुम्हाला खूप मिळालं, आता नवे चेहरे येऊ द्यात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं शरद पवार म्हणाले. ठीक आहे आणखीन काळजी घेऊया. हे आम्ही केलेलंच होतं याच्यापूर्वी. मगाशी मी सांगितलं की मी एकदम सगळे नवीन चेहरे दिले, सगळे निवडून आले होते. होतं का ते निवडणुकीवर?